Jeto! Da maneira certa grande. Jeto! Salute va, salute va. Sanjare chuvista salute va. महाराष्ट्र नो निर्माण जनेता जय हो। महाराष्ट्र नो निर्माण जनेता जय हो। बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा बंद करा बंद करा भ्रष्टाचार बंद करा। तुर्भे स्टोर येथील सार्वजनिक शौचालय 24 तास चालू करावेत अशी मनसेची नवी मुंबई महानगरपालिकेकडे मागणी। तुर्भे स्टोर येथील सार्वजनिक शौचालय हे दररोज रात्री 10 नंतर कुलूप लावून बंद असतं, त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी महिला लहान मुले व वृद्ध यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो, तसेच स्वच्छतेचा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होतो। या सर्व गोष्टींची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष श्री चंद्रकांत मंजुळकर यांनी स्वतः तेथे जाऊन दखल घेतली व या संदर्भामध्ये तोडगा काढण्यासाठी थेट नवी मुंबई महानगरपालिकेकडे मोर्चा काढला, तसेच याबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना 24 तास शौचालय दररोज सुरू ठेवावे असे निवेदन देखील दिले। परंतु जर का शौचालय 24 तास त्यांना खुली दिसली नाही तर मनसे आपल्या परीने यावर आणखीन आक्रमक भूमिका घेईल असे आश्वासन श्री चंद्रकांत मंजुळकर यांनी यावेळेस ठळक वार्ताशी बोलताना दिले। प्रतिनिधी सोनाली पालव, ठळक वार्ता, तुर्भे। हे स्वच्छतेचा कुलूप लागलेला आहे या ठिकाणी, स्वच्छतेचा कुलूप लागलेला आहे। एकांदा माता भगिनीनं एकांदा स्वच्छला म्हणजे रात्रीचा एकांदा जुलाबा लागला असेल, काय काय गोष्टी घडल्या असतील, पण नेमका माता भगिनी जाणार कुठं? महानगरपालिका अधिकाऱ्याला विचारतो, त्यांच्या घरात स्वच्छला असेल, आमच्या घरात स्वच्छला नाही आहे। तर अधिकाऱ्याला लाज वाटायला पाहिजे, महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना, हा कॉन्ट्रॅक्टरांना, आज स्थानिक नगरसेवकाला लाज वाटायला पाहिजे की त्यांच्या घरी स्वच्छता असेल तर आमच्या घरी स्वच्छता नाही आहे। तर वारंवार यांच्या महानगरपालिका 24 तासाचा कॉन्ट्रॅक्ट दिला घेतला असेल तर रात्री 10 वाजेपर्यंत 10 च्या नंतर स्वच्छता बंद असतो। तर आम्ही 6 महिन्याअगोदर पत्रव्यवहार देऊन सुद्धा ह्या लोकांना लक्ष देत नाही आहे, पण वारंवार आम्ही अधिकाऱ्याला भेटत असून सुद्धा परत वारंवार बोलत असतो मी माहितीचा अधिकारी आहे, पर महिन्याच्या 24 तासाचा जर समजा अगर महानगरपालिका महिन्याचा 3 लाख रुपये इनका स्वच्छलाचा इन्कम असेल तो कॉन्ट्रॅक्टर देत असेल तर वर्षाचं झालंच 33 लाख रुपये हा 33 लाख रुपये घेऊनसुद्धा रोजचं कलेक्शन जातं कुठं कलेक्शन? म्हणजे टोटल मला असं वाटतं की स्वच्छला तुर्भा स्टोअरमध्ये कमीच कमी मला वाटतं 13 स्वच्छल आहेत। आज 13 स्वच्छलाचं कलेक्शन जातं कुठं? हा अधिकाऱ्याचा किस्सा जातो का नगरसेवकाचा किस्सा जातो को स्थानिक कॉन्ट्रॅक्टरचा किस्सा जातो? नेमकं जातं महानगरपालिका एखादा कॉन्ट्रॅक्ट दिला असेल पण नेमकं कलेक्शन कशाला करतात? मी वारंवार बोलतो की अधिकाऱ्याला ह्या तुर्भा स्टोअरमध्ये 5 सिस्टम चालू किंवा कुटुंब 5 सिस्टम तर चालू होत नाही आहे। नमस्कार, मी सोनाली पालव, ठळक वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। मंडळी, खरं तर नवी मुंबई शहर हे स्वच्छ सुंदर आणि सुसंस्कृत शहर म्हणून या शहराला खरं तर ओळखलं जातं, परंतु याच नवी मुंबई शहराला खरं तर त्याचा जो उच्चांकाचा जो पारा आहे तो काही कारणास्तव आपल्याला ढासळताना पाहायला मिळत आहे। विविध समस्या या नवी मुंबई शहरामध्ये आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य नागरिकांची ज्या समस्या असतील त्याच्याकडे कुठेतरी स्थानिक नगरसेवक असू दे त्यांचं दुर्लक्ष होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं। ठळक वार्ताच्या माध्यमातून आपण जे काही नवी मुंबईतील प्रश्न असतील ते आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। याच्यामध्ये बेनामी कंपन्यांचा प्रश्न असू देत किंवा उद्यानाच्या डागडुजीकरणाचा प्रश्न असू देत या सगळ्या अनेक समस्या आपण ठळक वार्ताच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर मांडलेल्याच आहेत। सध्या आपण आहोत जुईनगर परिसरामध्ये, नवी मुंबईतील जुईनगर परिसर आहे, इथे एक आपण आलेलो आहोत। इथे येण्याचं असं कारण असं की नवीन एक सर्वसामान्य माणसांचा एक प्रश्न हा एक उपस्थित झालेला आहे। सार्वजनिक शौचालय संदर्भामध्ये हा प्रश्न आहे आणि जिथे स्थानिक नगरसेवक सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहताना आपल्याला वारंवार दिसते आणि आज आपण त्याच संदर्भामध्ये इथे आलेलो आहोत। आणि माझ्यासोबत सध्या आहेत तुर्भे येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत की या सर्वसामान्य माणसांच्या नेमक्या काय मागण्या आहेत स्वच्छतेच्या बाबतीत असू देत किंवा जो काही आता नवीन प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे सार्वजनिक शौचालयाचा,
याचा कुठेतरी सर्वसामान्य माणसांना हा त्रास होत असल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आज नवी मुंबई महानगरपालिकेकडे आज मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यांचं खरं तर महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील त्यांच्याशी देखील संवाद त्यांनी साधलेला आहे आणि त्यांना काय निवेदन देण्यात आले याबद्दल देखील आपण आज बातचीत करणार आहोत. परंतु तत्पूर्वी त्यांच्या काय मागण्या आहेत सर्वसामान्य माणसांच्या असू देत किंवा स्थानिक विभाग अध्यक्ष असू देत त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर स्वागत तुमचं ठळक वार्तामध्ये. एकंदरीत काय सांगाल की आज तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे मोर्चा हा तुमचा काढण्यात आलेला होता, नेमक्या काय मागण्या आहेत? आमचं मागणीकडं फक्त 24 तास स्वच्छता चालू ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी आमचं दुर्गाष्टमध्ये झोपडपट्टीमध्ये आडबाच्या आड घरं आहेत आमच्या, त्या घरामध्ये स्वच्छता आमच्या घरात स्वच्छता नाही आहे. त्या ठिकाणी फक्त मी वारंवार साफ असा बनणं झालं पूर्वी निवेदन दिलं होतं 24 तास स्वच्छता चालू ठेवायला म्हणून. हा लोक कुठलेही अधिकारी त्यावर लक्ष घालत नाही आहे. तर मागाशी मी गेल्या आठवड्यामध्ये मी पाणी केलं होतं रात्रीचं 10 वाजता कुठून कुठले स्वच्छता चालू नव्हतं, सगळं स्वच्छता कुलूप लावून बंद होतं. पण एकंदर महानगरपालिका विकास कॉन्ट्रॅक्टरकडे टेंडर स्वच्छता चालू ठेवण्यासाठी काम करण्यासाठी तर 24 तास त्या ठिकाणी चालू राहत नाही आहे. रात्रीचं 9 वाजेनंतर स्वच्छता बंद असतो. मग मला महानगरपालिका अधिकाऱ्यांना एवढं विचारायचं, महानगरपालिका अधिकारीला ते समोर कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल तर कुठल्या पद्धतीने तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे? 24 तास दिलं नसेल 24 तास काय चालू ठेवत नाही आहे? त्या कुठल्या त्याच्यावर कुठल्या कारवाई करत नाही आहे? तर वारंवार आम्ही सांगूनसुद्धा तू कुठले निर्णय घेत नसेल माझा अर्थ काय? साधारणतः किती महिन्यांपासून हे सगळं सुरू आहे ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की 24 तास शौचालय ही सुरू असावीत आणि त्याचा कुठेतरी महिला असू देत लहान मुलं असू देत वृद्धांना याचा त्रास होताना आपल्याला जास्त पाहायला मिळतो. तर कधीपासून ही समस्या तुर्भे परिसरामध्ये म्हणजे उपस्थित आहे? मी तुर्भाष्ट मला 9-30 वर्ष झालेलं. मी कधी तुर्भाष्ट शौचालय कधी पाहिलं रात्रीच्या मध्ये कधी बघितलं नाही. माझ्यासोबत काही महिला देखील आहेत. खरं तर ज्या पद्धतीने पुरुष असतील त्या पद्धतीने त्याच्या काही पटीने महिलांना हा त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक शौचालयामध्ये स्वच्छतेचा प्रश्न देखील महिलांसाठी हा प्रश्न सर्वात मोठा गंभीर प्रश्न इथे उपस्थित राहिलेला आहे. माझ्यासोबत एक आजी आहे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात की काय सांगाल आजी एकंदरीत आज तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे गेलेला होता, त्यांना निवेदन देखील दिलं की तुम्ही 24 तास शौचालय ही सुरू करावी अशी तुम्ही मागणी केलेली आहे, तुमची काय मागणी आहे? आमची काय मागणी, पाणी स्वच्छ आहे, नळ नियमाप्रमाणे बंद करा आणि आमचं बाथरूम स्वच्छ ठेवा. आणि काय पाणी घाण यायला आले, बाथरूमला पैसे मागते, कुठून पैसे द्यायचं? कुठून द्यायचं पैसे? कामाला लावा आम्हाला. नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो काही शौचालयाचा सार्वजनिक शौचालयाचा जो प्रश्न आहे खरं तर ही खूप मोठी समस्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला या आधी देखील पाहायला मिळाले की विविध सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत सोडवताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता नवी मुंबई शहराला खरं तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांचा स्थान क्रमांक हा नेहमीच आपल्याला अग्रेसर असताना आपल्याला पाहायला मिळतो. पण जर का अशा घटना या ठिकाणी घडत असतील, जर का शौचालय 24 तास उघडे नसतील, तर खरं तर हा सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न येथे उपस्थित होतो. त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा देखील केलेली आहे, त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून जे शौचालय आहे ते 24 तास सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देतील असं त्यांनी आव्हान केलेलं आहे. परंतु त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये अद्यापही आपल्याला कुठलेही निवेदन देण्यात आलेलं नाही आहे. त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. एकंदरीत काय सांगाल, चर्चा तुम्ही केलेली आहे, तुम्हाला लेखी स्वरूपात काही निवेदन देण्यात आलेलं आहे की नाही? ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की 24 तास शौचालय सुरू करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला काही त्यांनी पत्र व्यवहार किंवा काही निवेदन तुम्हाला देण्यात आलेलं आहे की नाही? ते मला संध्याकाळी बोलणार पत्र 24 तास चालू ठेवणार म्हणून. त्याबद्दल मी बघू, मग बघून नंतर प्लेटमध्ये चालू ठेवलं नसेल म्हणजे असंच ठेवलं असेल मग आमच्या मला चुकटूक दुसऱ्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुसऱ्या पद्धतीने आम्ही पाऊल उचलू. नक्कीच विभाग अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करण्यात यावी, जे शौचालय आहे ते लवकरात लवकर खुले करून देण्यात यावं, जेणेकरून महिला असतील लहान मुलं असतील त्यांना कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि जर का महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ह्याच्यावरती कारवाई केली नाही तर मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांच्या पद्धतीने अनोखे आंदोलन हे या ठिकाणी करण्यात येईल असं देखील आव्हान त्यांनी यावेळेस केलेलं आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असू देत आयुक्त असू देत याच्याकडे कशा पद्धतीने पाहतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट छायासह मी सोनाली पालव ठळक बातम्या. सर 6 महिने मी पत्रव्यवहार करतो 6 महिने झाले म्हणून पत्रव्यवहार करतो. काय सांगितलं असेल ना पत्र दिलेलं आहे चोवीस चालू ठेवणार म्हणून तरी ठेवलेलं नाही तुम्हाला बोलवलं होतं ना हे लोक आले मग तुम्ही थांबायला पाहिजे तिकडे नाही काय विषय करायचा आपण 24 तास ठेवत नाही का कुठलं ठेवते ती सालाच बंद करून घर बसते ती कधी बसून मला हे विचार सर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट घेतलं ना त्यांना मग रोज कलेक्शन काय घेतात रोज कलेक्शन जातो कुठं कलेक्शन कॉन्ट्रॅक्टर घेत असेल ना इम्प्लिमेंट केले की नाही ते परिमंडळाने बघायला पाहिजे तो विषय त्यांच्या अंडर मध्ये सगळ्या मंजुऱ्या त्यांच्याकडे आहेत आपल्याकडे फक्त सबस्क्राईब लोक जे आहेत ते मॉनिटर करतात आणि बटन जे आहे ते सारी बघत नाही बाथरूम रात पण चालू ठेवाय ना सांगा. हां हां आणि बाथरूम पैसे घेते म्हातारी माणसं किती पैसे घेतात ते 2 रुपये पहिला रुपया आता 2 घेते आणि कुठं काय म्हणजे बाबा काम करू लावा तुम्हाला 2-2 रुपये देत माझा नवरा चालवत होता नवरा मरून गेला पाणी बी घालून मला फोटो पाठवा कुठलं बाथरूम बंद आहे असं नाही प्रत्येक बाथरूम बंद आहे तुम्हाला रोज आम्ही नाही तुमचा नंबर नाही रोज तुम्हाला बाथरूमचा फोटो पाठवतो त्यापेक्षा आम्ही चालू करणार नाही रात्री उशिरा गेट ढकलून घेतला जातो त्याला बंद तुम्ही आपल्या मनाने काही बोलू नका तुम्ही कसं बोलणार चालू असतं बाथरूम तुम्ही आज हे वाटलं बोलव पहिला त्यांना बोलू पाणी खराब येते म्हणे तिकडे देखभाल करणार जे ठरलेलं आहे ना महानगरपालिकेने ठरवले की शौचालय 24 तास उपलब्ध पाहिजे ओपन पाहिजे त्यांनाच माहित नाही ना ते फक्त पैसे देतात चालू की नाही आम्ही कशाला बघायचं महानगरपालिका रोजचं कर्ज का
पुलिस रद्द करो बाथरूम तो ना पानी लाइन एवरी नहीं बाथरूम से काम तुमचं ते है मी सोलो घेऊन आजच सोईस तास तू पाणी बाथरूम से ठेवायचं जरी तुम्हाला दिले त्याने आम्हाला सोडा जातात चांगले सोडा ते लोक काय म्हणतात आम्हाला पालिकेला जाऊन जे तुमचं काम करायचं पालिकेला पालिकेला एक मिनिट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊन बरोबर अपनी मरण मरण मुन्सिपाटी ऐडमिट बा म्हणजे ते मुळचे घेऊन आलो तसं म्हणजे कसं होतं तुम्हाला एकदम प्रॉब्लेम आहे तुम्ही वॉटरला भेटा ना वॉटरला भेटा आपले अधिकार दर्शन काय मला कळत नाही आपले अधिकार असले तो पाण्याचे लाईटचे रस्त्याचे शिविलचे एक कॉन्ट्रॅक्ट देत कोण कोण आहेत कोणी कोण आहे कॉन्ट्रॅक्ट सगळे येऊन मला जे हे करता की नाही म्हणजे कुठल्या वॉर्ड ऑफिसरला असो त्याच्याकडे अधिकार आहे वॉटरचे कनेक्शन देतो वॉर्ड ऑफिसर देतो कनेक्शन अधिकार आहेत ना सर आपले तर नाही ना अधिकार वॉटरचे अधिकार नाहीत इलेक्ट्रिकलचे नाहीत सिव्हिलचे नाहीत जेवढे इंजिनिअरिंगचे काम असतात ना आपल्याकडे काही अधिकार नाहीत वॉर्डा वॉर्ड ऑफिसरना अंडरमध्ये माझे माझ्याकडे पगार निघतो त्यांना हे वॉर्ड सांभाळण्यासाठी इकडे ठेवलेला आहे काय सांगणार तुम्ही बाबा एवढं सांगा पाणी येत व्यवस्थित कर तुमच्या कंप्लेंट आले की आम्ही पाठवतो त्यांच्याकडे किती कंप्लेंट आहे किती वेळा द्यायचं तुम्हाला कंप्लेंट प्रत्येक वेळा यायचं आम्ही आम्ही सुट्ट्या करायचं आणि यायचं इथं तुमच्या अंडर मध्ये काय तसं द्या म्हणजे तुमच्याकडे तसं येतो नाही कुठल्याही कामाचा संबंध नाहीये कसं सांगा तुम्हाला माझ्याकडे नाही तुमच्या अंडर मध्ये काय काय एक्झिक्युटिव्ह आहे डेप्युटी आहे त्यांचे सर्व त्यांच्याकडे माझ्याकडे कोणतीही माझ्याकडे फाईल येत नाही त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले कशासाठी दिले नळ कनेक्शन कोणाला देतात कोणाचं डिस्कनेक्ट करतात कोणाची वसुली करतात माझ्याकडे काय विचार तेच विचारलं तुमच्याकडे काय काय ते लिहून द्या मला राईटिंग म्हणजे मीटिंग लावा त्याची मीटिंग तुम्ही ठीक आहे ना मी पत्र पाठवतो प्रपोज करा माझ्याकडे मी सही करून पाठवतो वरती ठीक आहे त्यामध्ये काय आपलं काम प्रपोज करणे ते वेदर ते कॅन्सल करतील की नाही त्यांचा विषय ते बघून घेतील त्याला दिलेल्या वेळोवेळी नोटीस एरियामध्ये त्यांचे कामकाज असमाधानकारक आहे मी दररोज मॉनिटरिंग करून घ्या ठीक आहे जेवढ्या नोंदी माझ्याकडे सबमिट करा मी वरती पाठवून देतो कॅन्सल करणार करून घ्या हो हो तसं आपलं त्याच्याविषयी काय अधिकारच नाहीत ना जे आपलं रिपोर्ट सबमिट करायचं रिपोर्ट सबमिट करायचं एवढंच काय ते परिमंडळ डिसाईड करतील ठीक आहे पाठवून देऊ परिमंडळाला अग्रीमेंट परिमंडळाने केलेलं आहे आणि ब्लॅक लिस्ट करण्याचे कर्ते मिळत आहे शेवटी मॉनिटरिंग आपल्याकडे आहे ना त्याचं दुसरा वॉटरचा विषय आहे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून घ्या मी येतोच होता साहेबांना भेटतो पाणी अस्वच्छ नसलं पाहिजे अस्वच्छ नसतं पाणी कधी कधी काय होतं सर तिथे आता काही आपण लाईनी गटरातून काही जुन्या गेलेले